पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सौरभ महाकाल उर्फ सिद्धेश हिरामण कांबळे यांच्याकडे काल गुरुवारी मुंबई क्राईम ब्रांचने चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे महाकाल याने केले आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते त्यासंदर्भात ही चौकशी करण्यात आली होती सलमान खान यांनी मला अशी धमकीत आलीच नाही असे जरी जबाबात सांगितले तरी या चौकशी सौरभ महाकाल याने अनेक धक्कादायक खुलासे केले असल्याची माहिती आता समोर आली आहे तुरुंगामध्ये असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने हे पत्र सलमान खान आणि त्यांचे वडील सलीम खान यांच्या नावे पाठवले होते राजस्थानमधील जलोरी येथून बिश्नोई टोळीचे तीन जण मुंबईमध्ये आले होते त्यांनीच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवले तसेच त्यांनी सौरभ महाकालचीही यावेळी भेट घेतली असे पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान समोर आले आहे तसेच हे पत्र सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे तीन जण कोण आहेत याबद्दलची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली असून या लोकांची ओळख पटल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सहा तुकड्या पाठवण्यात आल्या असल्याची प्राथमिक माहिती आहे बरार हा बिष्णोईचा सहकारी असून त्याच्यावर एक डझनहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे तो सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास आहे विक्रमजीत सिंग बरार असे त्याचं संपूर्ण नाव आहे एका काळी विक्रम हा राजस्थानमधील कुप्रसिद्ध गँगस्टर आनंदपालचा सहकारी होता मात्र आनंद पोलिसांनी ठार केल्यानंतर तो बिश्नोई टोळीत सहभागी झाला बिश्नोई टोळीने मुसेवाल्याची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे मुसेवाला खून प्रकरणात संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ संचयित आरोपी आहेत बिश्नोई टोळीने अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती त्या अनुषंगाने मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी महाकाळची चौकशी केली आदमी की तकलीफ को तो समझो बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्ल्यू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम